हरिओम, मी प्रिया वीरा साळुंके, वाशी उपासना केंद्र. 2006 पासून मी बापूंकडे येते. 2011 साली जो माझ्या आईच्या बाबतीत मला अनुभव आला तो आज मी इथे सांगणार आहे. मी तेव्हा अंधेरीला जॉबला होती. सकाळी 8-10 अंधेरीवरून मला ऑफिसची बस असायची. तर त्यावेळेला बसमध्ये चढणार तिथे मला माझ्या मुलाचा फोन आला, आई आजीची तब्येत बरी नाही आहे, तिला एकदम छातीत दुखते आणि उलटी पण आली, इलेक्ट्रॉनची पावडर घेतली तरी. मी लगेच म्हटलं ठीक आहे, मी डॉक्टरांना फोन करतो. मी लगेच डॉक्टरांना फोन केला तर त्यांनी सांगितलं की त्यांचा लगेच ECG काढायला सांगायला, हे करा, हॉस्पिटलमध्ये जांगा आणि तोपर्यंत मी येतो आहे वगैरे. मी लगेच मुलाला सांगितलं आणि मी लगेच इथून निघाली घरी या हॉस्पिटलमध्ये यायला. तर नंतर थोड्या वेळ पुन्हा मुलाचा फोन आला, मम्मी ECG काढला पण त्यांनी लगेच तिला ॲडमिट करायला सांगतायत वगैरे. तर मी म्हटलं ठीक आहे, मी आता 15-20 मिनिटात पोहोचेन त्वरी. तिथे गेल्यावर कळलं की तिला अटॅक आलेला होता आणि तिचा BP शूट झालेला आहे. त्याच्यामुळे मग तिला लगेच ॲडमिट केलं आणि BP शूट झाला त्याच्यामुळे जोपर्यंत त्यांना BP नॉर्मलला येत नाही तोपर्यंत आम्ही काहीच सांगू शकत नाही. तिथे सतत कंटिन्यू निघाल्यापासून अंधेरीपासून नामस्मरण चालूच होतं की तिला बरं वाटावं वगैरे. संध्याकाळनंतर तिचा BP थोडा लेवलला आला वगैरे. त्यानंतर डॉक्टरांनी मला भेटायला बोलवलं आणि सांगितलं की त्यांची एंजिओग्राफी करावी लागेल, त्यांना ब्लॉकेजेस किती आहेत ते बघावे लागतील आणि एंजिओग्राफी करताना आम्ही लगेच त्यांची एंजिओप्लास्टी पण करणार. तर साधारण 1.25 लाखापर्यंत त्यावेळेला स्टेमची त्यांनी सांगितली, पण ते डिपेंड ब्लॉकेज किती आहे तसं तुमचं हे वाढणार वगैरे. तर माझी त्यांना म्हटलं की एवढं म्हणजे पैशांची पण सोय करावी लागेल, तर जर का ब्लॉकेजेस आम्हाला अधिक कळले तर आम्ही तशी सोय करून म्हणजे हे होईल, म्हणजे आयत्या वेळेला आम्हाला पैशांचा प्रॉब्लेम नाही येणार वगैरे. ते डॉक्टर ऐकायला सांगितलं नाही, मी एंजिओग्राफी करताना तुम्हाला एंजिओप्लास्टी मी लगेचच करणार वगैरे. मी डॉक्टरांना सांगितलं, म्हणलं पैशांचं आम्हाला सोय करावी लागेल, आता नाही आहेत तेवढे म्हणजे. ते म्हणाले ठीक आहे, मी डॉक्टरांशी बोलतो. म्हणजे डॉक्टर स्वतः आलेले बोलले आणि त्यांनी सांगितलं की नाही म्हणून आधी त्यांची एंजिओग्राफी करा. तसं ठरल्याप्रमाणे एंजिओग्राफी झाली तिची, त्याच्यामध्ये कळलं 85% होता आणि 90% आहे होता. तर डॉक्टर म्हणाले नाही, एंजिओप्लास्टी होणार नाही, त्यांची ओपन हार्ट सर्जरीज करावी लागेल. मग त्याप्रमाणे मग दुसऱ्या दिवशी तिला डिस्चार्ज दिला वगैरे. त्याच्या आधी डॉक्टरने सांगितलं की पेशंटला तुम्ही त्याची आयडिया द्या, म्हणजे जेव्हा त्यांचं ओपन हार्ट सर्जरी होईल तर कारण पुढचा पूर्ण सर्जरीमध्ये त्यांचे स्टिचेसेस येणार वगैरे. मग ते पेशंट ते बघून घाबरतो, तशी तुम्ही तुमच्या आईला आयडिया द्या वगैरे, असं असं करणार आहे वगैरे. म्हटलं ठीक आहे वगैरे. नंतर आम्ही दोघी तिघी माझ्या बहिणी आहेत एकत्र बसून आईला सांगितलं वगैरे, असं असं आहे वगैरे, पूर्ण ओपन हार्ट सर्जरी. ती म्हणाली नाही ना, मला असलं काही करायचं नाही, कारण तिचं वय जेव्हा 70 होतं आणि तिचं अंगकाठी पण एकदम बारीक आहे तशी, जे काय औषधांवरती होत असेल ना तरच, नाही तर मला काहीही करायचं नाही आहे वगैरे. तर मला काय कळत नव्हतं काय करायचं, म्हणून मग मी डॉक्टर म्हणून बोलली की दादांकडे मी जाऊ का वगैरे असं हे घेऊन. तर म्हणाले हा ठीक आहे जा ना तू, सगळे रिपोर्ट वगैरे घेऊन मी तिथे गेली वगैरे. दादांनी बघितलं, दादा म्हणाले की ओपन हार्ट सर्जरी कधीही चांगली वगैरे, पण एक सेकंड ओपिनियन घेतलेला कधी वाईट नाही, चांगला असतो. पण मग त्यांनी डॉक्टरांना जाऊन भेट वगैरे. मग रात्रीच त्यांना फोन केला, त्यांनी दुसऱ्या दिवशी मला लगेच अपॉइंटमेंट दिली. त्यांनी सगळे एंजिओग्राफीचे त्या CD होत्या, बाकीचे रिपोर्ट चेक केले, कारण आई नव्हती त्याला, कारण नुकतीच एंजिओग्राफी झाल्यामुळे तिला नेऊ शकत नव्हती. मग ते म्हणाले मी न बघता हा रिपोर्ट आणि याच्यावरून मी थोड्या मेडिसिन लिहून दिल्या आहेत, पण 1 महिन्यानंतर त्यांना घेऊन ये वगैरे. बरोबर 1 महिन्यानंतर नेलं, त्यांनी पूर्ण चेक केलं होतं, ते म्हणाले की नाही, एनजीओ ओपन हार्ट सर्जरी होणं शक्य नाही आहे, त्यांचं वय आणि त्यांचं जे वजन आणि याच्यामुळे. तर आपण हे ना मेडिकल म्हणजे गोळ्यांवरती तिचं कंट्रोल करूया वगैरे. मग त्यांनी गोळ्या वगैरे दिल्या, 6 महिन्यांनी पुन्हा बोलवलं, ओके आहेत म्हणाले, आता तुम्ही डायरेक्ट 1 वर्षानंतर या. आणि आज म्हणजे 2011 नंतर आत्तापर्यंत 2022 पर्यंत ती फक्त त्या गोळ्यांवरतीच आहे, व्यवस्थित आहे, स्वतःचीच कामं अजूनही स्वतः करते. आता 81 वय आहे तिचं वगैरे. त्याच्यामुळे ही सगळं माझ्या बापूची कृपा, कारण कसं पैशांचा तर मेन प्रॉब्लेम होता, कारण एक जरी तिचं सोनं हे केलं ते केलं एवढी तेवढी पूर्ण नाही होणार होते, पण बापूनी जी आम्ही तिची 1 FD मोडली ना, त्या FD मध्येच तिचा सगळा खर्च होऊन थोडे पैसे होऊन आम्ही पुन्हा तिची FD पण बनवली. मुळात माझे मुलगा आणि आम्ही सेकंड फ्लोअरला राहतो, तिथून त्या सेकंड फ्लोअरवरून ती अटॅक आल्यानंतर 2 जिने उतरली, हॉस्पिटलचा 1 जिना सोडून गेली आणि मी पण सेशनच्या जवळ असल्यामुळे लगेच लवकर येऊ शकली घरी, कारण अंधेरी आणि वाशी थोडं अंतर जास्ती आहे ते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बापूंनी एवढ्या अलगदपणे करून दिल्या ना माझ्यासाठी, खरंच खूप खूप अंबज्ञा बापूंची. हरिओम श्रीराम अमृत.